पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रश्नाचं उत्तर यापूर्वी अनेक वेळा दिलं आहे, त्यामुळे रोज रोज हा प्रश्न विचारण्याचं कारण नाही आहे. यापूर्वीही सांगितलेलं आहे 17 ची परिस्थिती काय होती, 19 ची काय होती आणि उत्पल परिकरांना तिकीट नाकारलेलं नाही. उत्पल परिकरांना 2 मतदारसंघ आम्ही दिले होते. आपल्याला एक कल्पना आहे, त्यातला एक तर पारंपरिक भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ होता, पण त्यांना पर्टिक्युलरली पणजी मतदारसंघ पाहिजे होता आणि त्यामुळे त्यांनी या दोन्ही मतदारसंघांना नकार दिला. ते आमच्यामध्ये नाही आहेत याचं आम्हाला दुःख आहे, पण भारतीय जनता पार्टी शेवटी एक देशव्यापी पार्टी आहे, त्यामुळे ती मार्गक्रमण करतच असते. 31 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उत्पल यांनी अर्ज तर भरलेला आहे पण अजूनही काही प्रयत्न सुरू आहे त्यांच्या बाबतीत किंवा पार्सेकरांच्या बाबतीत? असं आहे, आमची इच्छा तर ही नेहमीच असेल की आमच्या परिवारातनं जर कोणी विभक्त झालाय तर त्यांनी परिवारात परत यावं. तसे प्रयत्न नेहमीच चालतात, परंतु कोणी जर ठरवलंच असेल की आपल्याला परत यायचं नाहीये तर शेवटी आमच्याही प्रयत्न करण्याच्या सीमा आहेत. मात्र अशा प्रकारे परिवारातला कोणीही परत आला तर आम्ही निश्चितपणे त्याला त्यांचं स्वागत करू आणि त्यांना जवळ घेऊ.